आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हंचिनाळ येथे कित्तूर राणी चन्नम्मा निवासी शाळेची पायाभरणी झाली. 17 कोटींचा निधी, 10 एकरात उभारणार प्रकल्प. कर्नाटक राज्य सरकारनं समाज कल्याण विभागातून मोठा निधी देऊन हंचिनाळ येथे मुलींच्यासाठी निवासी शाळेची उभारणी सुरू केली आहे. आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या पुढाकारातून हा निधी प्राप्त होत आहे. प्रत्यक्ष कामाला आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते आरंभ झाला. निवासी शाळेच्या बांधकामासाठी 17 कोटी 20 लाख निधी मंजूर झाला आहे. 10 एकर जमीन क्षेत्रात ही निवासी शाळा उभारली जाणार आहे. 250 विद्यार्थिनींची निवासी सोय होणार आहे. 2 मजली या इमारतीत सगळ्या सुविधा असणार आहेत. सहकार नेते व चिकोडी सदलगा मतदारसंघाचे प्रमुख नेते अण्णासाहेब जोल्ले, जिल्हा परिषद सदस्य सिद्धू नराटे, संजय शिंत्रे, सुमिता कांबळे, मलगोंडा पाटील, एम वाय हवालदार, बबन हवालदार, आदगोंडा पाटील, दादा जाधव, संगीता पाटील, सुषमा कोंडेकर, शंकर शेट्टी, गणपती गाडीवडर, जयसिंग कांबळे, प्रकाश शिंदे, लक्ष्मण शिपुरे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी हंचिनाळहून शिवाजी भोरे. निलकंठांना असतील, बाळासाहेब असतील, आमचे जे काही अध्यक्षा वहिनी असतील, आमच्या सदस्य असतील, सगळ्यांना विनंती केलं की हंचनाळमध्येच आम्ही इथं माळ भाग असल्यामुळं तिथंच आम्ही बिल्डिंग बांधायचं आणि तुम्ही सहकार्य करायला पाहिजे. कारण जागा त्यांनी देणार असतात, आम्ही कुठं बांधायचं? त्यांना विनंती केलं, त्यांनी एक मिनिट देखील विचार केला नाही. लगेच लगेच सर्वानुमताने हे जागा 10 एकर ह्या राणी चन्नम्मा स्कूलला त्यांनी पंचायतीच्या मार्फत दिलं.